वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील शिक्षकाची प्रतिमा मलिन होईल असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शाळेतील वर्गखोली चक्क विद्यार्थ्यांसमोर दारू पीत असल्याचा प्रकार तालुक्यातील शिवूर केंद्रांतर्गत येणाऱ्या बागायतदार वस्ती प्राथमिक शाळेत समोर आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की शिवूर केंद्रांतर्गत बागायतदार वस्ती शाळेत पहिली ते चौथी शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात येथील सुधीर उत्तमराव देशमुख हा प्राथमिक शिक्षक चालू वर्गातच दारू पिऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी पालकांना या प्रकाराबाबत माहिती दिली. खुर्चीवर शिक्षक, टेबलवर मद्य, चकना आणि पाणी बॉटल असलेल्या शिक्षकांची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसिद्ध होत असून संतप्त पालकांनी थेट शाळा गाठून संबंधित शिक्षकाचा चांगलाच समाचार घेतला. सदरील घटनेची माहिती गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिली. यानंतर गटशिक्षण अधिकारी यांनी स्थानिक केंद्र प्रमुख यांना घटनास्थळी पाठवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. एकीकडे सरकारी शाळांची दिवसेंदिवस गुणवत्ता ढासळून मराठी शाळा डबघाईत जात असताना दुसरीकडे शिक्षकांचे असले प्रताप समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याची वास्तविकता नाकारता येत नाही. हा घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून संबंधित शिक्षकाची माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली असून मी तेथील केंद्र प्रमुखांना घटनास्थळी पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरी प्राप्त अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन हेमंत उशीर गटशिक्षण अधिकारी यांनी दिली आहे. या माता भगिनींना यांना ते बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू पिऊन पडलेले होते असे महिलांचं म्हणणं आहे. कोणाचं बोलत त्यांना या ठिकाणी ते मग नंतर शाळेवर आले. शाळेवर आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण हेच आता मेडिकल करणार केंद्र प्रमुखाला या ठिकाणी आपण फोन केलेला आहे. पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. आणि या माता भगिनी म्हणजे तुम्ही एकीकडं जिल्हा परिषद शाळा 50-50, 60-60, 80-80 हजार रुपयांना पगार आहे. या ठिकाणी एक तर बाहेर राहतं कुठंतरी शाळेवर यांना या ठिकाणी छोटी छोटी विद्यार्थी मुलं आहे. आता वाजलेले 3 आणि या महिला गेल्या 2 वाजेपासून इथं त्यांनी मला या ठिकाणी फोन केला. मी तात्काळ या ठिकाणी आलो. माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब बरताब करून यांना कायमस्वरूपी या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि यांच्या रजिस्टर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही एकीकडे 10 हजार रुपयाचे शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडियमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळांची. आणि जिल्हा परिषद शाळेला 80-90 हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे. सकाळी 10 येतात, 4 लोक ड्युटी, या ठिकाणी 6 घंटेचे एवढं पगार आहे. आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही, परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी. आपण गुरु आहे, आईवडिलाच्या नंतर एक गुरु हा शिक्षक असतो. आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थ्या जीवनाशी खेळत असेल आणि जर दारू पित असेल तर अशा शिक्षकावर ताबडतोब या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. कायमस्वरूपी पण तर्फ केलं पाहिजे. आता आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला फोन लावलेला आहे, ते म्हणजे केंद्र प्रमुखाला पाठवतो, ते संभाजीनगरला आहे. आम्हाला पोलीस स्टेशनला पण पैठणकर साहेबाला या ठिकाणी फोन केलेला आहे, ते पण येऊ लागले. यांच्या तात्काळ या ठिकाणी मेडिकल होऊन यांचा पंचनामा या ठिकाणी झाला पाहिजे. सर्वी सुरी 8 नाव आणि तू कितीला येतात? म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थिनी आहे. हिनं सांगितलं का रोज कधी मध्ये पेड राहते, 1-1 वाजे लोक तिकडेच बसतात, 2-2 वाजे लोक म्हणजे बसत. बघा तुम्ही असे शिक्षक यांच्यावर ताबडतोब या ठिकाणी नेलं म्हणजे कारवाई झाली पाहिजे. हिच्या ठिकाणी मागणी. शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुवर असतो, कारण त्याला विद्यार्थ्याला शिकवून त्याला घडवायचं असतं. जर शिक्षकाचं असं करत असत तर हा काळिंबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे. आपल्या तालुक्यात तर आहे वैजापूर तालुक्यामध्ये, परंतु या गोष्टी शिक्षकांना कुठंतरी जपल्या पाहिजेत. कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे, तुम्ही जर असे दारू पिऊन जर लुटकत असत तर हे विद्यार्थी घडणार कसे, पुढचं भवितव्य घडणार कसं, हे म्हणजे एक खूप मोठा काळिंबा आहे आपल्याला. आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत. आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत. कारण गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे शिकवता तेव्हा आपण लहानचे मोठे होतो, किंवा आपल्याला मार्गदर्शन त्यांचं असावा, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे निघतो. जर असे शिक्षक असेल तर कसं करायचं? हा बोला ना, ही खूप विटंबना आहे या गोष्टीला. आधी मानव किंवा हे गुरुजन जे यांचे वडील आहे हे देखील मान्य करणार नाही. आता हा मुलगा आहे, मुलं पुढे थोडस आता ह्यो जर आज याचे गुरु जर पित असत यांना पुढचं याचं भविष्य काय, ह्यो काय शिकवायचं? राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बरकसे वैजापूर. दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
संपर्क रवी पाटील, मोबाईल क्रमांक 84 83 99 56 87, तसेच समीर नवले, मोबाईल क्रमांक 95 61 19 19 66. आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री @gmail.com.